मॉर्निंग। साला उठा उठा लवकर, सकाळ झाली आहे। आत्ता सकाळचे 8 वाजले आणि तन्वीश आत्ता उठतोय। उन्हाळा असल्यामुळे तन्वीश थोडासा लेट उठतोय, आता 7:30, 8, 8:30 वाजता। आधी तो थोडा लवकर उठत होता, म्हणजे 6:30-7 उठायचा, पण आता उन्हाळा असल्यामुळे तो थोडासा लेट झोपतो आणि लेट उठतोय। तो त्याची मॉर्निंग 8 होते। 8 उठल्यानंतर तो थोडासा लोळतो, थोडासा खेळतो, थोडासा गप्पा मारतो, असं करत करत झोप जाईपर्यंत तो उठतो। उठल्यानंतर तो अगोदर फीड घेतो। फीड घेतल्यानंतर एक 1/2 मी त्याला थोडंसं पाणी प्यायला देते। सकाळी झोप चांगली झाल्यामुळे आणि फीड घेतल्यामुळे तो खूप फ्रेश असतो, खूप एनर्जेटिक असतो, त्यामुळे सकाळी तो खूप छान खेळतो, खूप मस्ती करतो। सकाळचं रुटीन त्याचं खूप छान असतं। सकाळी आमच्या गॅलरीमध्ये खूप छान ऊन येतं, त्यामुळे तन्वीश कधी माझ्यासोबत किंवा कधी त्याच्या बाबांसोबत गॅलरीमध्येच सकाळी बसतो, छान ऊन घेतो। त्याच्या उठण्याचं टायमिंगनुसार आमचं बाहेर उन्हात बसायचं टायमिंग चेंज होतं। मोस्टली तन्वीश त्याच्या बाबांसोबत खालीच जातो उन्हात बसायला, कारण की त्याला गाडा बघायला खूप आवडतं आणि सकाळची हवा पण फ्रेश असते आणि ऊन पण खाली खूप छान लागतं। गाड्यात बसून राहण्यापेक्षा त्याला खाली फिरत फिरत ऊन खायला, गाड्या बघायला खूप आवडतं। सो हे त्याच्या डेली रुटीनचा भाग आहे। आणि ऊन खाऊन झाल्यानंतर तन्वीश मस्त घरभर मस्ती करतो, वेगवेगळ्या एक्सरसाइजेस करतो, त्याचं काही ना काही चालूच असतं। त्याच्यानंतर त्याच्याकडे जे वेगवेगळे टॉईज आहेत, सेन्सरी बॉल आहेत, त्याच्यासोबत खेळतो। डिपेंड, त्याचा मूड जसा असेल त्याला त्यावेळी ज्या टॉयसोबत खेळायचं आहे ते तो चूज करतो आणि थोडासा टाईम स्पेंड करतो खेळण्यामध्ये। तन्वीश उठल्यानंतर 2.5-3 त्याचा मॉर्निंग स्नॅप घेतो। सो त्या इन बिटवीन मी तो उठल्यानंतर 1.5 त्याचा ब्रेकफास्ट रेडी करते। आज मी त्याला ब्रेकफास्टमध्ये कॅरेट प्युरी देणार आहे। त्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती शेअर केली आहे। तो सध्या 1/2 प्युरी घेतो ब्रेकफास्टमध्ये आणि ती हेल्दी पण असते। मी त्याला मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये व्हेजिटेबल देते। सो आज मी गाजरची प्युरी तयार करते आहे। कॅरेट प्युरी तन्वीश खूप आवडीने खातो, त्यामुळे वीकली 2x तरी माझ्याकडे, 2x किंवा 3x माझ्याकडे कॅरेट प्युरी असतेच। हे बघा तन्वीश किती छान पद्धतीने कॅरेट प्युरी खातोय, त्याची फेवरेट आहे ती। तन्वीशचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर ऑलमोस्ट 15-20 नंतर मी तन्वीशला मालिश करते, मॉर्निंग मसाज। मसाज हा बाळाच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो। बाळाला जेवढी चांगल्या पद्धतीने मसाज किंवा मालिश मिळेल तेवढी बाळाची डेव्हलपमेंट खूप छान होते आणि तन्वीश मालिश खूप एन्जॉय करतो। तो अजिबात कंटाळत नाही किंवा रडत नाही, तर तुम्ही बघू शकता तो किती छान गोड हसतो आहे। त्याला जेवढे जास्त मालिश करेल तेवढं छान वाटतं। मालिशने बाळाचे बोन स्ट्रॉंग होतात, त्यांचे मसल्सला छान मालिश मिळते आणि रात्रभर झोपून बाळाचं अंग उघडलेलं असतं किंवा काही असेल तर बाळाची बॉडी रिलॅक्स होण्यासाठी मदत होते। मी तन्वीशच्या मालिशसाठी कोकोनट ऑइल यूज करते, कारण की ते मला योग्य वाटतं त्याच्यासाठी। तन्वीशची मालिश झाल्यानंतर त्याची आंघोळ असते। आज आमच्याकडे दिदी आली आहे आंघोळ घालायला तन्वीशला। तन्वीशला पाण्यात खेळायला खूप आवडतं, त्यामुळे तो आंघोळ पण खूप जास्त एन्जॉय करतो। इथे पण बघताय तुम्ही तो किती छान पाण्यात खेळतो आहे। जेवढा वेळ त्याला पाण्यात बसतो तो खूप एन्जॉय करतो, खेळतो। त्याचे वेगवेगळे टॉयज आहेत जे आम्ही त्याला आंघोळ करताना देतो, त्यामुळे ही पण एक ॲक्टिव्हिटी आहे जी बाळाच्या मोटर डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा हेल्पफुल असते। आता समर सीझन असल्यामुळे बाळाला जरा जास्त वेळ तुम्ही पाण्यात बसवलं तरी काही इश्यू नाही आहे। एक तो 15-20 आंघोळ झाल्यावरती पाण्यात खेळत असतो असा। तन्वीश आता छान बसायला लागला, म्हणून मी त्याला बाटटं बांधलं आहे आंघोळ घालायला, जेणेकरून तो आंघोळ छान एन्जॉय करू शकेल, त्याच्यामध्ये बसून पाण्यासोबत खेळू शकेल। आंघोळ झाल्यावरती तन्वीश एक खूप छान मॉर्निंग स्नॅप घेतो, ऑलमोस्ट 2 or 2.5 hours खूप छान झोप घेतो तो। सध्या तसा हा एकच स्नॅप आहे जो तो एवढा छान घेतो आणि झोप घेतल्यावर खूप फ्रेश असतो।
तन्विश 1:30 दरम्यान त्याचा मॉर्निंग स्नॅप घेऊन उठतो. सो त्या टायमिंगला मी त्याला कोणतंही फ्रूट देते. इथे मी त्याला वॉटरमेलन देते कारण की समर सीझन आहे, जेवढं वॉटर इनटेक त्याचा जास्त असेल तेवढं कधीही चांगलं. तन्विशच्या आफ्टरनून रुटीनमध्ये मी 2 फ्रूट्स हे कंपल्सरी ठेवले आहेत ज्याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त आहे, लाईक वॉटरमेलन. आफ्टरनूनला फ्रूट ज्यूस पिऊन झाल्यानंतर तन्विश पुन्हा एक छान खेळतो त्याच्या वेगवेगळ्या टॉईजसोबत. कधी त्याला किचनमधली भांडी हवी असतात, मी सुद्धा त्याला जे हवं ते घेऊन देते कारण की प्रत्येक गोष्ट हे त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी उपयोगाचं असतं. इथे तुम्ही बघताय तो डब्बा घेऊन बसला आहे. इथे त्याचा एक छान मोठा टेडी त्याच्या माऊने त्याला गिफ्ट केला होता त्याच्यासोबत खेळतो आहे. त्याचा दादा पण आता इथे आलेला आहे सध्या पुण्यामध्ये, त्याच्यासोबत पण तो खूप एन्जॉय करतो, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतो. जे दादाला हवं असतं त्याला हवं असतं. इथे पण बघा टेडीसोबत किती छान खेळत आहेत दोघं जण. त्यानंतर दादाला कधी कधी स्टडी करायचं असतो लॅपटॉपवरती, तर तन्विश त्याला काहीच करून देत नाही, त्यालासुद्धा लॅपटॉप हवा असतो. असा तो खूप मस्ती करतो त्याच्यासोबत. आम्ही आमच्या यात्रेला गेलो होतो, तिथून छान गाड्या आणल्यात त्याच्या बाबांनी आणि दादाने त्याच्यासाठी. आता त्याला त्याच्यासोबत खेळायचं कळायला लागलं आहे, त्यामुळे तो एन्जॉय करतो त्याच्या वेगवेगळ्या गाड्यांसोबत खेळणं, त्याच्या मूवमेंट करणं, पुढे मागे सरकवणं, या गोष्टी त्याला आत्ता कळायला लागलेल्या आहेत. खेळून झाल्यानंतर तन्विश पुन्हा 3:30-4 वाजता फीड घेतो आणि फीड घेतल्यानंतर तो थोडा वेळ झोपतो. हा त्याचा इव्हनिंग स्नॅप आहे. त्याचं काही रुटीन फिक्स नाही आहे, कधी तो 1 तास झोपतो, कधी 1/2 तास किंवा कधी 1.5 तास. तो जेवढा वेळ झोपेल तेवढा वेळ त्याच्यासाठी इनफ असतं. उठल्यावरती तो खूप फ्रेश असतो खेळण्यासाठी. तन्विश उठल्यानंतर 5:30-5 वाजता पुन्हा मी त्याला दुसरा फ्रूट ज्यूस देते. आज मी त्याला मोसंबीचा ज्यूस देते आहे कारण की जसं मी सांगितलं त्याच्या आफ्टरनून रुटीनमध्ये मी फ्रूट्सच ठेवलेत आणि मोसंबी फ्रूटमध्ये पण विटॅमिन सी असतं, वॉटर कंटेंट जास्त असतं, त्यामुळे मी सध्या हे फ्रूट देते आहे त्याला. हा फूड मेकर मी लवलॅबचा ऑर्डर केला होता, हा खरंच खूप यूजफुल आहे. तुम्ही बऱ्याचशा माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, याच्यामध्ये मी वेगवेगळे फ्रूट ज्यूस बनवलेत आणि हे किती इझी टू यूज आहे तुम्ही पाहू शकता. तन्विशचं फ्रूट ज्यूस पिऊन झाल्यानंतर आम्ही छान फ्रेश होतो आणि आम्ही गार्डनला जातो कारण की तन्विशला गार्डनमध्ये खेळायला खूप आवडतं, त्याला गवतावरती लोळायला आवडतं, त्याचं नेचरशी कनेक्ट जो असतो तो खूप एन्जॉय करतो. वेगवेगळे कलर्स दिसतात आणि ग्रासमध्ये जी पण त्याचं टेक्स्चर असतं त्याच्यावरती त्याला फिरायला आवडतं, गवत ओढायला आवडतं. तन्विश आता थोड्या थोड्या त्याच्या सपोर्टने बसायला लागला आहे, त्यामुळे तो त्याच्यावरती बसणं पण खूप एन्जॉय करतो. तरीही त्याला थोड्याशा सपोर्टची गरज पडते. आम्ही त्याला असंच बसवतो आणि थोडंफार मागून सपोर्ट करतो, बट तो हाताच्या स्वतःच्या हाताच्या सपोर्टनं पण बऱ्यापैकी स्वतःचा बॅलन्स करतोय. तो आता 6 मंथ्सचे बेबीज ऑलमोस्ट हा माइलस्टोन अचीव करतात. गार्डनला जाणं हे आमचं ॲक्च्युली डेली रुटीन आहे. रोज आम्ही 6 वाजता किंवा 6:30 वाजता गार्डनला जातो. 1/2 ते 1/2 तास आम्ही तिथे स्पेंड करतो. त्याला वेगवेगळी लहान मुलं दिसतात, त्याला पाहायला खूप आवडतं त्यांना खेळताना. त्यानंतर वेगवेगळी झाडं असतात, त्याला झाडांची पानं ओढायला खूप आवडतं. इथे बघा त्याच्या बाबांसोबत तो आहे, झाडांची पानं ओढतो आहे. आता येता जाता कधीही त्याला झाड दिसलं तर तो कधी त्याच्या हातात पान असेल कधी ओढून घेतलेलं ते आम्हाला पण कळत नाही. तो खूप एन्जॉय करतो गार्डनमधलं रुटीन डेलीचं. गार्डनमध्ये 1/2-1 तास मस्त एन्जॉय केल्यानंतर आम्ही घरी येतो. 7:30-7:45 घरी आल्यानंतर मी तन्विशसाठी डिनर बनवते. डिनरमध्ये मी तन्विशला एकतर नाचणी सत्व किंवा खिमटी या दोनच गोष्टी देते. त्या दोन्ही गोष्टी पचायला हलक्या असतात आणि बाळाला जेवढं संध्याकाळी हलका डाएट देऊ तेवढं बाळ छान झोपतं. मुगाची डाळ हे कधीही बाळासाठी पौष्टिक असतं आणि तांदळामधून त्याला कार्बोहायड्रेट मिळतात, त्यामुळे खिमटी ही कधीही बेस्ट ऑप्शन आहे त्याच्या डिनरसाठी, कुठल्याही बाळाच्या डिनरसाठी. डिनर झाल्यानंतर तन्विश पुन्हा घरी खूप मस्ती करतो, त्याचा दादासोबत छान खेळतो, त्याच्या अंगावरती चढतो, दादासोबत खूप छान टाईम स्पेंड करतो आहे तो. तन्विश जोपर्यंत खेळतो आहे तोपर्यंत आम्ही आमचा डिनर उरकून घेतो कारण त्यानंतर त्याला खूप मस्ती करायची असते. सो हा स्पेसिफिक टाईम आम्ही त्याच्यासाठी देतो. त्याच्या बाबांची नाईट शिफ्ट असते त्यामुळे त्यांना जमत नाही, ते पण जेवढं जमेल जसं जमेल तसं त्याच्यासोबत टाईम स्पेंड करतात. इथे बघा तन्विश माझ्यासोबत मस्ती करतो आहे, त्याला गप्पा मारायला, त्याला अंगाशी मस्ती करायला खूप आवडतं. सो थोडा तरी वेळ क्वालिटी टाईम आम्ही त्यांच्यासोबत स्पेंड करतोच करतो. तुम्ही बाळासोबत जेवढा जास्त आणि जेवढा छान वेळ स्पेंड कराल तेवढं बाळाची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट चांगली होते. त्याच्याशी जेवढा जास्त गप्पा माराल, जेवढं जास्त फिजिकल ॲक्टिव्हिटी कराल तेवढं बाळ जास्त ॲक्टिव्ह आणि स्मार्ट होत जातं.
आणि तन्विशला तसं पण गप्पा मारायला खूप आवडतात. आपण बोलायचं आणि तो रिस्पॉन्स देणार. माझ्यासोबत मस्ती करून झाल्यानंतर तन्वी स्वतःचा स्पेंड लाईक मी टाईम स्पेंड करतो अंथरुणावर, ते लोणं सगळं विस्कटणं काहीही, म्हणजे त्याला फक्त अंथरूण टाकून दिलं तरी बस असतं. हा त्याचा सगळ्यात छान वेळ सकाळी उठल्यानंतर आणि झोपतानाचा खूप छान वेळ तो स्पेंड करतो. तन्विशने 6 मंथ्सचे ऑलमोस्ट सगळे माइलस्टोन अचीव केले. तो सपोर्टने बसतो, तो 6 मंथ्सच्या एंडिंगला विदाऊट सपोर्ट बसायला लागला आहे. तो गुडघ्यावरती येतो, त्याच्यानंतर तो पुशअपच्या पोझिशनमध्ये येतो, तो हळूहळू रांगायला शिकतो आहे. त्याने बॅडमिंटन पण खूप छान पद्धतीने चालू केलं आहे. छोटे छोटे रिस्पॉन्सेस तो देतो. हे होतं तन्विशचे 6 मंथ्सचं डेली रुटीन. तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा.